नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएड डीएड किंवा एमएड अशा अनेक स्तरावर जेव्हा आपण शिक्षण प्रशिक्षण पूर्ण करतो तेव्हा फार सुरुवातीला बेसिकपणाने हा एक विचार करावा लागतो की आपण नेमकं कोणत्या विषयाचे शिक्षक होणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बीएडला प्रवेश घेताना जे विषय माध्यमिक स्तरावर आहेत त्याच विषयाला घेऊन आपल्याला पुढे वाटचाल जी आहे ती करावी लागते. त्यामुळेच महत्त्वाचं आहे की बीएडला जेव्हा आपण विषय सिलेक्शन करतो तेव्हा त्या विषय सिलेक्शनमधून आपण कोणता विषय निवडलेला आहे आणि आपण कोणत्या विषयाचे शिक्षक होऊ इच्छिता या सर्व संदर्भातली माहिती जी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही हिडिंग जी वाचलेली आहे की नेमकं तुम्ही कोणत्या विषयाचे शिक्षक होऊ इच्छिता, याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की हे आपल्या माइंडवर किंवा आपल्या मनावर नाही की आपण कोणता विषय त्या ठिकाणी निवडावं. मग तुम्ही म्हणाल की हे कशावर अवलंबून आहे, तर ते अवलंबून आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये कोणता स्पेशल सब्जेक्ट घेऊन पुढे आलेला आहे. तर या सगळ्या विषय या संदर्भात चर्चेला आपण घेतोय विद्यार्थी मित्रांनो की बीएडचे ऍडमिशन आणि जी काही सीईटी फॉर्मची प्रोसिजर जी सुरू आहे, तर अनेक विद्यार्थी या गोंधळामध्ये आहे. तर आपण सीईटीचा फॉर्म मात्र भरलेला आहे, मात्र अनेक जण असा प्रश्न विचारत आहेत की मी या सब्जेक्टमधून मी घेऊ शकतो का, तो सब्जेक्टमधून मी तो घेऊ शकतो का. इवन हाही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो की मी इंग्रजीमधून सीईटी द्यावी की मराठीमधून सीईटी द्यावी, मग मला इंग्रजी माध्यमांमधून किंवा मीडियममधूनच मला बी एड करावे लागेल का. खरं तर हा ज्याचा ज्याचा चॉईस आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही प्लस 10 पर्यंत मराठी एज्युकेशन जर घेतलेलं असेल तर जनरल सीईटी कधीही योग्य, मात्र तुम्हाला मराठी येत नाही किंवा मराठी समजून घेण्यासाठी जर अडचण असेल तर ई एल सी टी निवडलेलं कधीही चांगलं. मात्र हे कधीही फक्त आणि फक्त स्पेशल जी आहे लँग्वेजच्या संदर्भात की आपण सीईटी देऊन आपण पुढे जाणार आहोत. मात्र प्रत्यक्षात जेव्हा आपलं प्रशिक्षण सुरू होईल किंवा बीएड कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन होईल तेव्हा मात्र ज्या मेथड्स आहे किंवा ज्या सब्जेक्ट आहे त्याचं सिलेक्शन अत्यंत महत्वाचं ठरतं. त्याच विषयाला घेऊन आपण पुढे जाणार आहोत. मात्र ही माहिती पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, एक गृहित धरा की तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि ग्रॅज्युएशनमध्ये मराठी हिंदी किंवा इंग्रजी हे काही विषय तुमचे असतील किंवा हिस्ट्री असेल, तर हे सब्जेक्ट घेऊनच तुम्हाला पुढे बीएडला स्पेशलायझेशन करावं लागणार आहे. कारण ग्रॅज्युएशन तर थर्ड इयरला काही ना काही विषय असे असतात की जे तुम्ही स्पेशल म्हणून निवडलेले असतात, मग ते स्पेशल विषय घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणी बीएड जे आहे त्या ठिकाणी करणे आवश्यक असते. आता असेही काही विषय आहेत की जे शालेय स्तरावर शिकवले जात नाही, मात्र त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन जर असेल तर तुम्ही लँग्वेज, त्यानंतर सायन्स आणि त्यानंतर सोशल सायन्स असे जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपमधलेच सब्जेक्ट जे आहे ते त्या ठिकाणी निवडणं कधीही योग्य राहू शकतं. याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा ग्रॅज्युएशनचा स्पेशल तुमचा असेल आणि प्लस बीएडचा स्पेशल असेल, इक्वल टू जी काही पोस्ट जी आहे त्या पोस्टला तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल त्या ठिकाणी राहू शकता. आता प्रश्न पडतो की जर स्पेशलायझेशन आपण ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट आहे तोच त्या ठिकाणी बीएडला घेणं आवश्यक आहे ॲज अ सब्जेक्ट म्हणून, ॲज अ मेथड म्हणून, मग कॉमर्स आणि इकॉनॉमिक्सवाल्यांचं काय, असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी पडू शकतो. तर ऑप्शन क्रमांक एक जो आहे तोही त्या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. शालेय विषयावर बीएड पूर्ण केलं किंवा बीएड आपण पूर्ण केल्यानंतर जर आपण आपली मेथड जी आहे ती कॉमर्स असेल तर मला असं वाटतं की बीएडला आपण इतर काही विषय निवडलेला असेल, कारण कॉमर्स हा विषय काही शालेय स्तरावर नाही. मग अशा वेळेस समजा आपण इतर काही विषय घेऊन आपण बीएड पूर्ण केलं तर ही एक जबाबदारी महत्त्वाची आहे की बीएड झाल्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्हाला माध्यमिक स्तरावरचं शिक्षक व्हायचं असेल तर किंवा तुम्ही ओपन युनिव्हर्सिटी YCM किंवा इग्नूच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रॅज्युएशन जे आहे ते पूर्ण करणं अपेक्षित आहे. आता पूर्ण करणं याचा अर्थ असा की तुम्ही म्हणाल की सर नेमका मी परत कोणत्या सब्जेक्टमध्ये करायचं, एक गोष्ट लक्षात घ्या की बीएडमध्ये तुम्ही जो काही सब्जेक्ट घेतलेला आहे त्या सब्जेक्टमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करणं अपेक्षित आहे, जेणेकरून ग्रॅज्युएशन ही पात्रता, त्यानंतर बीएडचं स्पेशलायझेशनचं मेथड ही पात्रता त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, हा त्याचा सरळ साधा अर्थ आहे. आता ऑप्शन क्रमांक हा एक आहे की तुम्ही YCM मधून बीएड मध्ये असणारे सब्जेक्ट घेऊन तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकता आणि पुन्हा त्या क्वालिफिकेशनच्या पॅरलल येऊ शकता. मात्र ऑप्शन क्रमांक दोन असा आहे ज्यांचं इकॉनॉमिक्स किंवा शालेय स्तरावरचे सब्जेक्ट नाही किंवा कॉमर्स आहे, त्यांना ऑप्शन क्रमांक दोन असा आहे की गृहित धरा की जर तुम्ही बीएड पूर्ण केलेला आहे आणि कॉमर्स आहे तर तुम्ही 11वी 12वीसाठी इलिजिबल राहू शकता, कारण 11वी 12वीच्या लेवलवर जे आहे त्या ठिकाणी बीएड महत्वाचं असतं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी महत्वाचं असतं. त्यामुळे 11वी 12वीच्या स्तरावर निसंकोचपणे जे काही सेवा आहे ते तुम्ही बजावू शकता आणि विथ अप्रुव्हल
कारण का की त्या ठिकाणी किमान किमान पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड या दोन सब्जेक्ट जे आहेत किंवा दोन स्तर जे आहेत ते अध्यापनासाठी तिथे पर्यायी असतात ॲज पर द नियम. आणि तुमचं अप्रोल जे आहे ते अप्रोल सुद्धा त्या ठिकाणी निघू शकतं. ही एक होती माहिती. आता तिसरा एक ऑप्शन असा आहे की अनेक विद्यार्थी हे म्हणतात की सर आम्ही ओपन युनिव्हर्सिटी मधून एज्युकेशन घेतलेलं आहे, मग आम्ही स्पेशलायझेशन कोणतं घ्यायचं आणि अनेक सब्जेक्ट ते देतात. खरं तर YCM मधून जेव्हा आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करतो तेव्हा लँग्वेज असेल, इंग्रजी, मराठी, हिंदी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स अशा अनेक सब्जेक्ट त्या ठिकाणी असतात आणि सगळे स्पेशल त्या ठिकाणी असतात. मात्र बी एडला निवडताना खरं तर हे फायनल इयरला इतके सब्जेक्ट तुमचे जर असतील तर बी एडला किमान दोन मेथड जे आहेत, सब्जेक्ट मेथड जे आहेत ते देणं अपेक्षित आहे. आणि हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. एक लँग्वेज त्या ठिकाणी देऊ शकता, एक सोशल सायन्स त्या ठिकाणी देऊ शकता, जे काही तुम्ही फायनल इयरला घेतलेलं असेल आणि ते घेऊनच बी एड पुढे कंटिन्यू करणं किंवा पुढे पूर्ण करणं अपेक्षित आहे, कारण ते महत्त्वाचं आहे. आता इथे इलिजिबल क्रायटेरिया कसा पूर्ण होतो, एक तर तुमचं ग्रॅज्युएशनवरही ते सब्जेक्ट आहे आणि प्लस तुम्ही बी एडमध्ये सुद्धा ते पूर्ण करत आहात असा त्याचा सरळसाधा अर्थ आहे. त्यामुळे सब्जेक्ट कितीही असू द्या, त्यामुळे स्पेशलायझेशन कोणतं सब्जेक्ट घ्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. दुसरा एक तिचीच एक महत्त्वाची बाजू आहे की काही विद्यार्थी असं म्हणतात की सर आमचं बी इंजिनिअरिंग आहे, डी फार्मसी आहे, ॲग्री आहे किंवा इतर काही पदविका आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. तर खरं तर आता इंजिनिअरिंग असेल, ॲग्री असेल किंवा आणखी डी फार्मसी असेल, तर ह्या सगळ्या सायन्स स्ट्रीम आहे आणि ह्या सगळ्या सायन्स स्ट्रीम असल्यामुळे तुम्हाला सायन्समधूनच ॲडमिशन त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. कारण ही सगळ्या शाखांचा जर आपण विचार केला तर ह्या सगळ्या शाखा ज्या आहेत ह्या सगळ्या सायन्समधून येतात आणि त्यामुळे मेथड आणि सिलेक्शन घेताना तुम्हाला सायन्स आणि मॅथ ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे सगळ्या तुम्ही ह्या CET फिलिंग फॉर्मच्या स्टेजवर किंवा ती प्रोसेस सुरू असताना तुम्ही हे का सांगत आहात. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक विद्यार्थी असे असतात की ज्यांना बी एड मध्ये काही मेथड जे आहेत, सब्जेक्ट मेथड जे आहेत त्या निवडावे लागतात. त्या निवडण्याचा अर्थ असा की आपण त्याच विषयाचे शिक्षक होऊन पुढे शाळेमध्ये किंवा माध्यमिक शाळेमध्ये आपण सेवा बजावणार आहोत. आता गृहीत धरा की जर तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन असणाऱ्या जे काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टनुसार बी एड पूर्ण केलेलं नसेल तर भविष्यामध्ये काय होऊ शकतं. आता कोणत्याही याची एखादी पोस्ट जेव्हा रिलीज होते त्या पोस्टला जेव्हा मान्यता मिळते तेव्हा ती एखाद्या ठराविक सब्जेक्टची असते. त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन आपण जर पाहिलं किंवा त्याची पात्रता आपण जर पाहिली तर ग्रॅज्युएशन प्लस बी एड ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी कंटिन्यूमध्ये दिलेल्या असतात. आता गृहीत धरा ग्रॅज्युएशनमध्ये असणारे सब्जेक्ट आणि प्लस बी एडमध्ये असणारे सब्जेक्ट इक्वल टू ती पोस्ट असेल आणि ते सब्जेक्ट त्या ठिकाणी योग्य असतील तरच तुमचं अप्रोल त्या ठिकाणी निघू शकतं. अन्यथा अप्रोल निघताना का अनेक अडचणी येऊ शकतात. बऱ्याच वेळेस असं होतं की समजा तुमची मेथड एखादी इंग्रजी आहे आणि तुम्ही गणित त्या ठिकाणी घेतलेलं आहे, मात्र ग्रॅज्युएशन लेवलला वेगळा सब्जेक्ट आणि बी एडला वेगळा सब्जेक्ट असेल तर हा मिसमॅच त्या ठिकाणी होऊ शकतो आणि तुमच्या अप्रोल निघण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे एक ऑथेंटिक सेवा, एक ऑथेंटिक सर्व्हिस आपल्याला करण्यासाठी किमान आपण या सब्जेक्ट सिलेक्शनमध्ये लक्ष देणं अपेक्षित आहे. त्यामुळेच हा एक हेडिंग या ठिकाणी ठेवलेला आहे की तुम्ही कोणत्या विषयातले शिक्षक होऊ इच्छितात. त्यामुळे ज्या विषयामध्ये आपल्याला शिक्षक व्हायचं आहे तेच विषय त्या ठिकाणी निवडणं कधीही योग्य. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. प्रत्येक कॉमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मात्र जाता जाता पुन्हा एक कळकळीची विनंती की काही तांत्रिक बाबी ज्या तुम्हाला माहित नसतात त्या तुमच्यापर्यंत आम्ही मोठ्या कष्टाने पोहोचत असतो. त्यामुळे एक अपेक्षा लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअरची चला तर मला परवानगी द्या. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.